ओझरडे धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणाचा आढावा घेतला माझे सहकारी विकास भोसले यांनी. कोयना धरण पाणलोट क्षेत्र याचबरोबर महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसाची संततधार असल्यामुळं कोयनानगर येथील ओझरडे धबधबा हा ओसंडून व्हावा लागला आहे. आणि आपण पाहू शकता की हा आहे कोयनानगरचा ओझरडे धबधबा की जो 780 फुटावरून कोसळणारा हा धबधबा आहे. आणि विशेष म्हणजे पावसाचा जोर वाढल्यामुळं या धबधब्यात विशेष अत्यंत जोरदार या ठिकाणी पाऊस कोसळत असल्यामुळं पाणी पडतं आहे. याचबरोबर हा जो धबधबा आहे या धबधब्याच्या माध्यमातून कोयना धरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून आता 600 मेगावॅट वीज निर्मिती देखील केली जाणार आहे. मात्र आता सध्या पर्यटक देखील या ठिकाणी या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. आणि हा जो ओझरडे धबधबा आहे तो अमेरिकेतील नायजेरिया धबधब्याच्या प्रमाणे हा कोसळू लागला आहे असं देखील पर्यटकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन सागर दंडवतेसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.